जय भीम, आपण आहोत चैत्यभूमीवरती, दादर चैत्यभूमीवरती. बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर यांनी लाखोच्या संख्येने चैत्यभूमीवरती तुम्ही बघू शकता. आणि याच चैत्यभूमीवरती येणारी जे आपण बोलू शकतो की ह्या चळवळीमधले जे तरुण लोकं काम करत आहेत ते उद्या सकाळी यातीलच कोणीतरी मोठा नेता होऊ शकतो. ह्याच नेते मंडळींना, म्हणजे भावी नेते मंडळींना आपण काही प्रश्न विचारतो आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेण्याचा एक प्रयत्न करतो आहे. तर सर्वात वेगवेगळ्या संघटनांचे सगळे पदाधिकारी आहेत. प्रश्न एकच आहे आणि उत्तरं वेगवेगळी मला हवी आहेत. तुमच्याकडनं तुमची मतं जाणून घेणं हवी आहेत की आज 62 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला होत आहेत. तर मला सांगू शकाल का की बाबासाहेबांचे नेमके कोणते विचार तुम्हाला आवडतात आणि ते विचार पोचले जात आहेत का, बुद्धिस्ट समाज वगळता इतर समाजाकडे पोचले जात आहेत का, याविषयी तुमचं काय मत आहे? नक्कीच, बाबासाहेब हे जसजसे आज 63 वा आपण हा परिणाम करतोय आणि 63 वर्षानंतर सुद्धा आपण पाहतोय चैत्यभूमी इथे मोठ्या संख्येने लोक येत आहेत. आता ह्या लोकांमध्ये बुद्धिस्ट समुदाय ह्या मोठ्या संख्येने बहुसंख्येने, त्याचबरोबर काही अल्पसंख्याने सुद्धा SC मधले जे वर्ग आहेत वेगवेगळे ते येत आहेत बुद्धिस्ट सोडून. त्याचबरोबर OBC वर्ग आहे, साऊथ असेल साऊथमधला OBC वर्ग आहे, UPमधला OBC वर्ग, SC वर्ग आहे, असे नॉर्थच्याही पट्ट्यातले काही येत आहेत, पण त्यांची संख्या कमी आहे, परंतु येत आहेत आणि ती संख्या दिवसेंदिवस टप्प्याटप्प्याने वाढत आहेत. आता बाबासाहेब 63 वर्षानंतर आज जसे युवा पिढी जसे एज्युकेशन वाढत चाललं आहे, जसं शिक्षण वाढत चाललं आहे, त्या पद्धतीनं प्रत्येक जाती जमातील व्यक्ती बाबासाहेब वाचतोय. मी गव्हर्नमेंटने प्रकाशित केले रायटिंग स्पीचेस जे इथे महाराष्ट्र सरकारने केले, त्याचमध्ये दिल्ली सरकारने हिंदीमध्ये प्रकाशित केले, ते वाचून तिथला जो वेगळा जातीतला एक नागरिक आहे, युवक आहे, तो बाबासाहेबांना अभिवादन करण्यात त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन येतोय. बाबासाहेबांनी त्यांच्या कार्यातून जी मूल्यं दिली, ती न्याय, स्वतंत्र, समता, बंधुता, आणि ती मूल्य म्हणजे बुद्धिझमचा भाग आहे आणि ती मूल्य म्हणजे भारतीय संघटनेचा भाग आहे आणि ती मूल्यच या समाजात रुजवणं हे आंबेडकरी चळवळीचं ध्येय आहे. आणि ते ध्येय मग बाळगून आम्ही भारतीय लोकसंघ संघटना ह्यांच्या माध्यमातून बाबासाहेब बुद्धिच्या बाहेर कसे जातील यासाठी बाबासाहेबांनी जो दिलेला राष्ट्रवाद आहे, म्हणजे आंबेडकरवाद हाच राष्ट्रवाद आणि तो राष्ट्रवाद म्हणजेच भारतीय संविधानवाद, असं आमचं मत आहे. आणि बाबासाहेब म्हणतात मी प्रथम भारतीय आणि अंतिमतही भारतीय. बाबासाहेबांनी पूर्ण देशासाठी काम केलं आहे, मग ते देशासाठी काम केलेलं काय काय आहे ते काम लोकांपर्यंत पोचवण्यासाठी भारतीय संघटना गेले 7-8 वर्ष आम्ही काम करतो आहे. आणि आज आमच्या दिवसभरात आमच्याबरोबर मुस्लिम बांधव आमच्यावर या कॅम्पेनिंगला होते, इथे होते. आज आम्ही विषय घेतला होता चैत्यभूमी इथे राष्ट्रवादी उभा राहावा, त्या राष्ट्रवादाला उभा राहावा ह्या कॅम्पेनसाठी आमच्यावर मुस्लिम सहभागी झाले, हिंदू बांधव सहभागी झाले, कारण आपण त्याच्याबद्दल बाबासाहेबांचं राष्ट्रीयचं भूमिकेचं काम पोचवलं आणि ते पोचवल्या कारणाने त्यांचा जो ह्या मुमेंटकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो वेगळा आहे. म्हणजे बाबासाहेब आजपर्यंत एका जातीत होते, तर आता बाबासाहेब एका जातीचे नाहीत तर ते राष्ट्राचे आहेत आणि त्यांनी राष्ट्र उभारणीसाठी काम केलं आहे आणि ते राष्ट्र उभारण्याचं काम येणाऱ्या काळात अजून मोठ्याने प्रमाणात जसं बाहेर येईल तशा पद्धतीने बाबासाहेब खऱ्या अर्थाने या देशाचे आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून प्रत्येकाला पटेल आणि त्या पद्धतीने पुढे जातील. एक दुसरं आपल्या या महापरिनिर्वाणाविषयी मी विशेष करून सांगतो की बाबासाहेबांनी 1927 मनुस्मृती जाळली, म्हणजे आणि मनुस्मृती हे इथल्या वैदिक संस्कृतीचं एक घटना होती, संविधान होतं. आणि 1950 बाबासाहेबांनी भारतीय संविधान दिलं. 1927 जेव्हा बाबासाहेब मनुस्मृती जाळली त्यावेळेस त्यांनी हिंदू मातरांच्या हक्काचा जाहीरनामा घोषित केला आणि तो जाहीरनामा बाबासाहेबांनी जेव्हा मांडला तेव्हा बाबासाहेब म्हणतात की हा जाहीरनामा फ्रेंच राज्यकर्त्याच्या धर्तीवर आहे, म्हणजे भारतातील पहिला स्वतंत्र जाहीरनामा मांडणारे बाबासाहेब. आणि ही भूमिका जेव्हा प्रत्येक हिंदूला कळेल तेव्हा नक्कीच तो प्रत्येक हिंदू तो कुठल्याही जमातीतला असू दे तो बाबासाहेबांना स्वतः उद्धार करता मांडल्याशिवाय राहणार नाही, कारण हिंदूंच्या हक्काचा जाहीरनामा मांडणारे पहिले बाबासाहेब आहे. त्यामुळे ही जी बाबासाहेबांची भूमिका आहे जी आजपर्यंत आली नाही बाहेर, ती बाहेर आणण्याचं काम भारतीय लोकसत्ता संघटना म्हणून आम्ही करतो आहोत आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होतो आहे हे आम्हाला दिसतं, कारण त्या पद्धतीनं समुदाय हिंदू समुदाय मुस्लिम समुदाय हे भारतीय संघटनेशी जुळले आहेत. कारण आज मुवमेंट आणि विचार बाबासाहेबांचे भारतीयची आहेत, नॅशनल समजा मधुदेचे, तर एका जातीत बंद न करता आपल्या ते मोकळ्या अंगाने पुढे घेऊन जावं लागेल आणि सर्वांना बरोबर घेण्याची भूमिका जी बाबासाहेबांची आहे ती भूमिका आंबेडकरी यांनी जोपर्यंत स्वीकारत नाहीत तोपर्यंत आंबेडकरी सर्वसुद्धा व्यापक होणार नाही. आणि ही भूमिका आम्ही लक्षात घेऊन बाबासाहेबांचा मी प्रथम भारतीय अंतिमताही भारतीय हा संदेश घेऊन भारतीय संघटना काम करते आणि नक्कीच येणाऱ्या काळात
आपल्याला आम्ही आश्वासित करतो की चैत्यभूमीला जी बुद्धिस्टांची संख्या आहे तेवढ्याच 50% अदर्स कम्युनिटीसुद्धा येईल आणि ते आणणे ते करण्याचं काम आम्ही भारतीय संघटना मुख्य म्हणून नक्की पार पाडू एवढं मी इथे सांगतो. जय भारत, जय संविधान. एक अजून एक म्हणजे प्रश्न असा होता की 62 वर्ष झालेले आहे, या 62 वर्षामध्ये चैत्यभूमीकडे अभिवादन करण्यासाठी, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जाणारी जी रांग आहे, त्या रांगेमध्ये आता ह्यांनी जसं व्यक्त केलं मग की आता वेगवेगळे समाजाचे लोक जोडले लागले, जोडू जावले जोडले जात आहे, पण हे जे प्रमाण आहे 62 वर्षानंतर पण या रांगेमध्ये फक्त बुद्धिस्त समाज जर दिसत असेल तर ही कुठेतरी हार मानावी का चळवळीतल्या कार्यकर्त्यांची? सर्वप्रथम आज 62 वया महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वांना विनम्र अभिवादन. 62 वर्षानंतरही जसं अमोलजींनी सांगितलं की आज MP असेल, UP असेल, बिहार असेल, या वेगवेगळ्या ठिकाणांवरनं लोक येत आहेत, लोक इथे चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी येत आहेत आणि त्यानुसार जसं जसं काळ बदलत जाईल त्यापुढेही आता वेगवेगळ्या समाजातल्या लोकांची इथे संख्या वाढणारच आहे. केवळ बुद्धिस्ट येत नसून इथे वेगवेगळ्या SC ST मधीलच हिंदू समाजातील पण आता रांग वाढत चाललेले लोक येत आहेत. OBC असतील हे देखील इथे येण्याची सुरुवात झालेली आहे आणि त्याचनुसार पुस्तकातून बाबासाहेब आता लोकांपर्यंत प्रमाण जे आहे ते कमीच आहे ना. जरी ते प्रमाण कमी असलं तरी पण ते दिवसेंदिवस आता हळूहळू बाबासाहेब पुस्तकांतून लोकांपर्यंत पोहोचत चाललेले आहेत आणि जसा जसा काळ पुढे जाईल लोकांना खरे बाबासाहेब कळतील. जे संविधानवादी संविधान हाच राष्ट्रवाद आहे त्याप्रमाणे संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचत चाललेले आहेत आणि लोक स्वतः आता वाचत चाललेले आहेत. वेगवेगळ्या समाजाचे लोक बाबासाहेबांना आता समजत चाललेले आहेत, त्यानुसार आता फरक नक्कीच कळेल तुम्हाला येणाऱ्या काळात. एक भीम आर्मीला प्रश्न होता, अशोक कांबळे आपल्यासोबत आहे, भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख. सहारनपूरमध्ये भीम आर्मीची स्थापना झाली, चंद्रशेखर आझाद यांनी केली, बाई चंद्रशेखर आझाद यांनी, बाबासाहेब त्यांना कळले आहेत, पण खरंच वाटतं की महाराष्ट्रात बाबासाहेब कळत नाही आहे इकडच्या लोकांना. त्याच्यामुळे याच रांगेमध्ये UP BR ची लोकं येत आहेत पण महाराष्ट्रातली बुद्धिस्ट संख्या सोडता इतर लोक येत नाही असं तुम्हाला वाटतंय का? चित्र आहे का तसं? तसं दिसतं पण काही लोकांनी मतं पण मांडले तसे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 62 वा महापरिनिर्वाणानिमित्त मी त्यांना अभिवादन करतो आणि आपण जो काही प्रश्न उपस्थित केलेला आहे की जास्तीत जास्त बुद्धिस्त समाज या ठिकाणी का येतो, बुद्धिस्त समाज येतोच आणि बहुसंख्येने येतो, पण इथला चर्मकार असेल तो खूप कमी प्रमाणात येतो, इथला OBC असेल किंवा ST मधले काय अजून वेगवेगळ्या जाती असेल, पण महत्त्वाचा प्रश्न आहे की त्यांची संख्या जास्त का नाही आणि त्यांना बाबासाहेब कळायला नसेल. किंवा आमच्या अगोदरची जी काही पिढी होती, जे काही बुद्धिजीवी होते, ज्यांनी काही वसा उचलला होता चळवळीचा, त्यांनी काहीतरी काम तिथपर्यंत पोचवलं गेलेलं नाही आहे, पण आता जी काही पिढी आहे जी काही कार्यकर्ते चळवळीमध्ये काम करतात किंवा आम्ही सर्व इथे आहोत, हा वसा आम्ही घेतलेला आहे, त्याची जबाबदारी आमची आहे आणि जे काही समाजापर्यंत आम्हाला बाबासाहेबांचे विचार पोचवायचे आहे आणि देशासाठी जे काही कार्य केलेलं आहे ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवत आहोत. आज आपल्यापर्यंत ही जे काही मंडळ दिसते ही काही फक्त इथे ती काम करत नाही आहे, या ज्या ठिकाणी कालपासून आहेत, परंतु गल्ली बोळामध्ये जाऊन लोकांच्या घरी घरी जाऊन OBC असो, SC असतो, मुस्लिम असो, कोणी असो किंवा मराठा बांधव असो, हे सर्वांना बाबासाहेबांच्या जे काही कार्य आहे देशामध्ये केलेलं ते त्यांना पटवून सांगतात. आणि आज माझ्यासोबत काही मुस्लिम समाज होता, काही OBC मधला होता, काही चर्मकार समाजही होता, संख्या कमी असो पण येते ती महत्त्वाची आहे आणि तेच बांधव आता त्यांच्या समाजामध्ये जाऊन सांगतात की बाबासाहेबांनी या देशासाठी काय कार्य केलेलं आहे आणि जिथं आम्हाला आमचं काम म्हणजे कमी झालेलं आहे त्याच्यामुळे हे काम सोपं होत झालेलं आहे ते सोबत आहेत आणि आज संख्या कमी असेल उद्या संख्या वाढेल, कारण परिवर्तन होत राहतं आणि आपण थोडंसं याकडे आशावादी आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना बाबासाहेबांनी एक विचार मांडलेला होता की शिका, संघटित आणि संघर्ष करा. आपण सगळेजण शिकतोय, संघर्ष पण आपला सुरू आहे, पण आपण संघटितच नाही असं का? नाही, खऱ्या अर्थाने पाहिलं तर आज तुम्ही पाहत आहे आम्ही एकत्र आहोत, पुढे आम्ही संघटित नाही असं म्हणताच येणार नाही. जर आम्ही सर्व वेगवेगळ्या विचारधारा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वावर काम करणारे सगळे लोक आम्ही एकत्र काम करतो, म्हणजे आम्ही संघटित नाही असं नाही आहे. खरं म्हणजे आम्ही संघटित आहोत, फक्त लोकांचा दृष्टिकोन बदलण्यामध्ये बदलला पाहिजे. दुसरं म्हणताना तुम्ही जे आत्ता प्रश्न जो पूर्वीचा विचारला, तर आता मी सांगू इच्छितो की आता आमचा बाहेर आम्ही आता जो हा लावला होता की कॅम्पेनिंग लावलं होतं, कॅम्पेनिंगमध्ये माझा एक मराठा मित्र येऊन भेटला मला,
काय झालंय माहिती का, आता आता आतापर्यंत आपण आहे ना तर साफसाफ म्हणून भूत ओपले होतो. आता जेव्हा आरक्षणाची वेळ आली त्यावेळी ह्या सगळ्या एकत्र समाजाने आरक्षण म्हणजे निश्चित का आणि बाबासाहेबांचं कार्य काय ह्याचा अभ्यास सुरू केला. जेव्हा त्यांनी अभ्यास सुरू केला तेव्हा त्यांच्या लक्षात बाबासाहेबांचं कार्य किती महान आहे. न्याय स्वतंत्र समता बंधुता हे तत्व घेऊन डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी सातत्यानी काम केलं आहे आणि प्रथमतः भारतीयने अंतिमतः भारतीय एवढा महान विचार घेऊन जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर झटत होते तर आज म्हणजे आज तुम्ही म्हणता आज तुम्ही निगेटिव्हिटी घेऊन आम्ही जात नाही आहे. तर आज माझा एक मित्र मला भेटून म्हणतो की मी आज बाबासाहेबांच्या का त्याच्यामुळे भेट द्यायला आलो आहे. म्हणजे हा खऱ्या अर्थाने मी म्हणतो बाबासाहेबांच्या विचारांचा विजय आहे आणि हे प्रमाण 100% वाढणार. कारण आज अनेक लोक आरक्षणामुळे म्हणा किंवा बाबासाहेबांचा सातत्याने विचार करू लागले आणि बाबासाहेब वाचू लागले आणि बाबासाहेब वाचता वाचता बाबासाहेब ते मनात बिंबवू लागले. तर हे पॉझिटिव्हनेस आहेत आमच्यामध्ये. आणि हा तुमचा जो प्रश्न आहे की पहिला की संघटित नाही असं नाही, समाज संघटित आहे. जे कार्य करणारे आहेत ते सगळे संघटित आहेत. फक्त काही ठिकाणी तुम्हाला दुही दिसत पण दुही नाही आहे. जे ग्राउंड लेवलला काम करणारे कार्यकर्ते एकत्र येऊन काम करत आहेत आणि बाबासाहेबांचे कार्य आहे जे भारतीय लोकसत्ताक संघटना जी काम करते आता. आज सरांनी सांगितल्याप्रमाणे विविध धर्माचे लोक आम्ही एकत्र म्हणून काम करतो. विविध पंथाचे विविध ठिकाणचे लोक आहेत. एका ठिकाणचे लोक नाहीत, रत्नागिरीमध्ये गोलंदाज म्हणून आमचा कार्यकर्ता आहे तो तिकडे काम करतो आहे रुस्तम गोलंदाज म्हणून. भारतीय लोकसत्ता संघटनेचं काम हे सगळ्या धर्माच्या न करता बाबासाहेबांनी तत्वानुसार काम करते. बाबासाहेब न्याय स्वतंत्र समता बंधुत सांगितले त्याप्रमाणे भारतीय लोकसत्ता संघटना सातत्याने काम करत आहे आणि आम्ही काही दुही मानत नाही. आम्ही सर्व भारतीय आहोत या हेतून आम्ही काम करतो. हा एक प्रश्न असा होता की यालाच जोडून आपण एक प्रश्न घेतोय की बाबासाहेबांचे विचार इतर समाजाला कळलेच नाही का आपल्याकडून कळवलेच गेले नाही किंवा समजून सांगितलेच गेले नाही याबद्दल तुला काय वाटतं? मुळात दोन प्रश्न. बाबासाहेबांचे जे विचार होते ते आपल्याकडून कळले नाही की त्यांनी समजून घेतले. तर मला असं म्हणायचं आहे की बाबासाहेब हे आपल्याला कसे उमलत गेले तर ते त्यांच्या लिखाणाने शासनाने जे त्यांचे ग्रंथ प्रकाशित केले रायटिंग अँड स्पीचेस ते हळूहळू निघाले आणि आत्तापर्यंत जे त्यांचे ग्रंथ निघाले तसंच आपल्याला बाबासाहेब कळले. मग बाबासाहेब जसजसे आपल्याला कळत गेले तसंच आपण लोकांना सांगितलं गेलं आहे आणि लोकांना त्यांचं ते एक एक उमलत गेलं आहे. तर मला असं वाटत नाही की त्यांना ते कळलं नाही. आपण त्यांना समजवायला कुठेतरी कमी पडतो आणि आपण याच्यापुढे त्यांच्याकडे जाऊन जर त्यांना सांगितलं की बाबासाहेबांनी जे काम केलं ते विशेष एका प्रवर्गासाठी नव्हतं केलं, एका जातीसाठी नव्हतं केलं, एका धर्मासाठी नव्हतं केलं, त्यांचं जे होतं ते काम मानवतेसाठी होतं आणि त्यांनी मानवाचा उद्धार केला. आणि हे लोकांना पटतं आहे. लोकांना केव्हा पटतं आहे? जेव्हा आपण योग्य वेळी योग्य जाऊन योग्य ठिकाणी जेव्हा सांगतो त्यांना आणि त्यांना जेव्हा आपण बाबासाहेबांचे विचार सांगतो बाबासाहेबांचे जे विचार होते म्हणजे कायदेविषयक विचार आहे किंवा एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचे विचार नदी जोड प्रकल्प होते हे सर्वसमावेशक होते. म्हणजे हे एका कोणत्या प्रवर्गासाठी नव्हते. जेव्हा आपण हे त्यांना सांगू तेव्हा ते नक्कीच आपल्याबरोबर जोडले जातील. आणि मुळात तुम्ही बघाल तर मी तुमचा पहिला प्रश्न असा होता की इतर समाज इथे का येत नाही तर तो आता येत चालला. मी असं म्हणणार नाही की हे आमचं फेलियर आहे. बघा पहिलं बाबासाहेब आपल्याला समजावेत आणि नंतर ते लोकांना समजावेत. आपण आत्ताच आपल्या लोकांना समजायला लागलं आणि मग आपण इतर लोकांनाही समजवायला लागलो आणि त्यामुळे तो टक्का हळूहळू वाढतो आहे आणि हे खूप पॉझिटिव्ह साईन आहे. आणि नक्कीच भविष्य काळामध्ये ही संख्या नक्कीच वाढेल आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील राहू आणि नक्की याच्यामुळे ते वाढतो. आत्ता ह्याला जोडून म्हणजे सकारात्मक प्रश्न विचारत आहे की येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांचे विचार तुम्ही जेवढे युवा पिढी आहेत नेते मंडळी आता उद्याच्या भावी ते पोहोचवण्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही कॅम्पेन किंवा मोहीम किंवा आणखीन काही माध्यम किंवा आत्ता इंटरनेटचं माध्यम आहे तर हे माध्यमाचा कशा पद्धतीने उपयोग करणार आहे काही सांगू शकाल का? नक्कीच. सध्या सोशल मीडिया हे मोठा आंबेडकरी चळवळीसाठी माध्यम राहिलं आहे आणि आपण पाहतो की सोशल मीडियावरती आंबेडकरी चळवळीतील अनेक युवक आपले विचार मांडत आहेत आणि त्या माध्यमातून बाबासाहेब कशा पद्धतीने त्यांचं कार्य व्यापक होतं ते मांडवण्याचा पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर आज आपण इथे एक स्वाक्षरी मोहीम घेतली होती त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा होता. तो मुद्दा हा असा होता आम्ही शासनाला विनंती केली त्याच्या माध्यमातून की भारतीय संविधान हे 7वी ते 12वीपर्यंत अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने शिकवलं जावं. त्याचबरोबर भारतीय संविधान निर्मितीचा इतिहास आणि कॉन्स्टिट्युशनल डिबेट हे शिकवले जावे. आता जेव्हा हे शिकवलं जाईल तेव्हा बाबासाहेबांनी कुणाकुणाच्या कुठल्या कुठल्या प्रश्नावर कशामध्ये चर्चा केली होती आणि ही चर्चा जेव्हा अभ्यासक्रमात येईल आणि सगळ्या विद्यार्थ्यांना समजेल तेव्हा नक्कीच तो विद्यार्थी बाबासाहेबांना मानायला लागेल. कारण कॉन्स्टिट्युशनल डिबेट जास्तपर्यंत बंद आहेत. कॉन्स्टिट्युशनल डिबेट दिल्लीला जाऊन फार कमी रिसर्च पर्सन ते वाचतात ते खुल्या नागरिकांना ओपन नाही आहे.
आपण किती काळ ते सातव्या आणि आठव्या शतकाचा इतिहास वाचणार आणि बाराव्या शतकाचा. कधीतरी आपण या एकोणीसाव्या विसाव्या शतकाच्या इतिहासाची सुरुवात झाली अभ्यासक्रमामध्ये, तर आपला नवीन संविधान इतिहासाचा आज आपण पाहतो की संविधान कोणी निर्माण केलं, कसं केलं, हे जर अभ्यासक्रमात ॲज अ राईट वेने आलं आणि कसलं डिबेट शिकवल्या गेली तर नक्कीच हा येणारा इथला वर्ग आहे जो तरुण आहे तो त्या पद्धतीने डेव्हलप होईल. तर अशा पद्धतीने उपाययोजना ही आम्ही आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून करतो की जेणेकरून अभ्यासक्रमातूनच समजावं की नेमकी वे काय आहे, नेमकी विचार काय, जेणेकरून हा समूह आंबेडकरी चळवळीकडे वळू शकतो, बाबासाहेबांच्या विचारधारेकडे वळू शकतो. मी बारकीला एक प्रश्न होता, दादर स्थानकाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस नामांतर व्हावं अशी मागणी तुम्ही उचलून धरली आणि तसं प्रतिकात्मक नामांतरही केलं, पण मागच्या वर्षीही आंदोलन झालेलं होतं. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाचा प्रश्न आजही तसंच उपस्थित आहे, म्हणजे तो सुटला गेलेला नाही आहे. एकीकडे भले मोठे पुतळे उभारले जात आहेत आणि दुसरीकडे बाबासाहेबांच्या पुतळ्यावरून राजकारण सुरू आहे. तर एक युवक म्हणून, भीम आर्मीचा एक नेता म्हणून, तुमचं ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कुठे, म्हणजे कसं आहे तुमचं? एक दोन वर्ष तुम्ही आंदोलन करताय, तुमच्या आंदोलनाची मागणी म्हणजे सरकार दरबारी काहीच दखल घेतली जात नाही, दुसरीकडे बाबासाहेबांच्या स्मारकाबद्दलही काही दखल घेतली जात नाही, त्याच्यावर पण राजकारण सुरू आहे. तर एक भीम आर्मीचं नेता म्हणून तुम्हाला ह्याकडे कसं बघताय तुम्ही? मुळामध्ये हा विषय असा आहे की गेल्या 25-30 वर्षापासून बाबासाहेबांच्या अनुयायाची मागणी आहे की दादर रेल्वे स्टेशनचं नामांतर चैत्यभूमी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस झालं पाहिजे. पण आपण पाहत असाल, मग इंदू मिलचा स्मारकाचा प्रश्न असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकाचा प्रश्न असेल, तर मागासवर्गाच्या विकास कामाचा जो काही अजेंडा आहे, तर त्यांचे काय प्रश्न असेल, त्या सर्व गोष्टीचा सरकारला विसर पडलेला आहे. आणि ज्यावेळी कुठलीही मागणी होत नाही, म्हणजे वेस्टर्नला एक रेल्वे स्टेशन आहे त्याचं राम मंदिर रेल्वे स्टेशन नाव दिलं जातं, एलफी स्टँडला रेल्वे स्टेशनला प्रभादेवी नाव दिलं जातं, कोणी मागणी करत नाही, कोणी तिथे अजेंडा जाहीर करत नाही आणि हे सरकार नामांतर करून टाकतं. मग एवढं सर्व करत असताना 25-30 वर्षापासून ज्या दादर स्टेशनच्या नामांतराची आंदोलनं चालू आहे त्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरातून असंख्य बाबासाहेबाच्या अनुयायाची हीच मागणी आहे की ते लवकरात लवकर करा, कारण इंदू मिल काम रखडलं, दादरचं रखडलं, छत्रपती शिवाजी महाराज रखडलं, पण काँग्रेस असो, बी जे पी असो किंवा शिवसेना असो, यांचं राजकारण असं आहे की इलेक्शन आलं तर बाबा हे महापुरुष आमचे आहेत, आणि इलेक्शन गेल्यानंतर हे महापुरुष आमचे नाही आहेत, हे मागासवर्गीय जी काही मंडळी आहेत ही आमची नाही आहेत, आणि इलेक्शन जवळ आलं की मंडळी आमची आहेत. तर आता आम्हाला माहीत आहे की मुख्यमंत्री आता बी जे पीचे आहेत, पुढच्या काळामध्ये कुठलेही माहीत नाही, पण ह्या सर्व नेत्यांना आमचा एकच इशारा आहे, मग काँग्रेस असेल किंवा कोणी असेल, आम्ही आता शिकलेलो आहोत, शिक्षित आहोत, आम्ही प्रबोधनाचं काम करतो, आणि इतकं तर आम्हाला कळतं की तुम्ही मतदान का मागता आणि कधी कोणाकडे येता, तर लक्षात ठेवा, अगर तुम्हाला मतदान हवं असेल तर पहिलं आमची कामं करा, आमच्या मागासवर्गाचे प्रश्न सॉल्व्ह करा, आमच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचा प्रश्न जे काही रखडलं असेल ते भूमिका स्पष्ट सांगा, हा किंवा नाही, आम्ही काय भिकार नाही तुमच्यापर्यंत येण्यासाठी, आम्ही स्वयं आमच्या पैशाने आम्ही बनवू शकतो. दादर नामांतराचा विषय तुम्ही अगर तुमची भूमिका क्लिअर केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये आंदोलन होईल आणि तेही केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि शेवटी तुम्ही आमच्या घरापर्यंत मतदान मागायला येणार आहात, चालणं तुम्हाला चपलाने मारून आम्ही पळवू, तर आमचं मतदान काही असं सहज देता येणार नाही आम्हाला, तर आता आमचं मतदान कोणाला द्यायचं हे आम्हाला कळतं, त्याच्यामुळे आम्ही बाबासाहेबाच्या तोरबाबी सगळं मी शिकलेलो आहोत आणि कोण नालायक आहे, कोण हराम खोर आहे, खोर आहे, कोण खोटा आहे आणि कोण चांगला आहे हे आम्हाला कळतं, त्याच्यामुळे मतदान कोणाला द्यायचं हा आमचा अधिकार आहे आणि तो आम्ही देणार, तरीसुद्धा आमच्या मागण्या तुमच्यापर्यंत आम्ही पोचवतो, कारण तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही इथले मुख्यमंत्री आहात, पण लवकरात लवकर दादर नामांतराचा प्रश्न तुम्ही सोडवा, दादर इंदू मिलच्या मार्गाचाही प्रश्न सोडवा, छत्रपती शिवाजी महाराजाचाही मार्गाचा प्रश्न तोही सोडवा, पण त्याच्या अगोदर तिथल्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचा प्रश्न सोडवा. शिक्षण महत्त्वाचं आहे आणि तुम्ही दुर्लक्ष करू नका, अन्यथा आम्हाला जे काही करायचं आम्ही करू, पण तुम्ही गाफील राहू नका, कारण आम्ही पण गाफील नाही. हे होते आपल्यासोबत विविध संघटनेचे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते. येणाऱ्या काळात त्यातलेच एक कोणीतरी भावी नेता होईल अशी आपण शुभेच्छा पण त्यांना देऊ. त्यांनी सांगितलं की इकडचा जो 62 वर्ष, आज 62 वर्ष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला, तर ह्या 62 वर्षानंतर चित्र पलटतं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे चित्र आणखीन बदलेल, सकारात्मक होईल. बुद्धिस्ट समाज ह्या रांगेमध्ये नाही आहे,
चैत्यभूमीच्या रांगेमध्ये अभिवादन करायला, तर इतर समाजही जोडले गेले लागले गेले आहेत. मुस्लिम असेल, ओबीसी बांधव असतील किंवा मराठा असतील, जे मित्रमंडळी ह्या रांगेमध्ये आता दिसू लागले त्यांनाही बाबासाहेब कळू लागलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही राहिलेलं काम होतं चळवळीमधलं, ते आम्ही तरुण पिढी येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेब नुसतं बुद्धिष्ट घरामध्ये नाही तर प्रत्येक घराघरामध्ये जागतिक पातळीवरती पोहोचण्याचं काम आम्ही निश्चित करू असा त्यांनी निश्चय केलेला आहे. त्यांच्या या निश्चयाला आमच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय भारत, जय संविधान.